नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार बावीस आपण सध्याला अहो नऊशे ब्याण्णव या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि आपण कोथिंबीरच्या पल सातशे त्रेपन्न या दोन वाहनामध्ये सध्याला काय परिस्थिती आहे आणि दोन वाहनामध्ये दोन्ही वाहनामध्ये काय फरक आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करू फुलेध्रुव जे आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये हे या डॉट इथून हे इथं हे अंतर आहे हे जवळजवळ लागते फुले ध्रुवाला आणि फुले किमयाला जे आहे इकडे आहे फुले किमया आणि फुले किमया हे फुले दुव्यापेक्षा थोडं उंच आहे फुले फुलेध्रुव थोडं लहान दिसते आपल्याला याच्यामध्ये पहा इथून हे जे अंतर आहे या डॉटपासून या डॉटपर्यंत हे थोडं लांब दिसते आणि फुले किम्याची उंची थोडी जास्त आहे कारण की पहा तुम्ही फट्टा जे आहे थोडंसं आपल्याला पॅक झालेलं दिसते फुले किम्याची उंची जास्त आहे फुले दुराची थोडी कमी आहे आणि फुलेदुर जे आहे याला एक एक फूल दिसत आहे याला तुम्ही दाखवून देतो मी ह्याच्यामध्ये आज हे दिसत आहे याला आज चौचाळीस दिवस झाले आपण याच्यावर उद्या फवारणी घेणार आहोत तर आपली तिसरी फवारणी असणार आहे उद्या आपण घेणार आहोत पंचशे दिवशी त्याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशक जे बी एस एफ कंपनीचा प्रॅक्झर आहे ते प्रॅक्झर घेणार आहोत त्यानंतर एक आळीनाशकमध्ये आळी तर नाही कुठं परंतु आपण लॉंग आपण लॉंग रिझल्टसाठी एक अळीनाशक बॅरासाईड हे आपण घेणार आहोत त्यानंतर आपण एक मायक्रोनीटर जर झाडामध्ये काही कमतरता असेल तर ते भरून काढण्यासाठी एक मायक्रोनीटर आणि सोबत आपण सिलिकॉन बेस्टचं स्टिकर घेणार आहोत सध्या तर कशा प्र कसल्याही प्रकारचा याच्यावर रोग दिसत नाही कारण की याची पानं जी आहेत एकदम क्लीन आहेत आपण पाहू शकता आता शेंगा लागेपर्यंत आपण याला आत्ता आपण पाणी दिलेलं आहे दोन दिवस झाले शेंगा लागल्यानंतर आपण त्याचा थोडं ताण देणार आहोत पाण्याचा म्हणजे पूर्ण फुश फुल धारणा होऊन शेंगाचं रूपांतर होईपर्यंत आपण याला पाणी देणार नाही साधारण अजून याला आपण दहा ते पंधरा दिवस पाण्याचा थोडंसं ताण देणार आहोत अशा प्रकारचा हा आपला प्लॉट बसलेला आहे प्लॉट कसा बसला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद